नाशिक लोकसभेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता, अजय बोरस्ते यांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हासंदर्भात निवेदन जारी, घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचा जाहिरातीत उल्लेख। पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस, उद्या संध्याकाळी 6 वाजता पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघात प्रचार तोफा थंडावणार। राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आज भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी चंद्रपुरात, भुजबळांच्या 4 ठिकाणी जाहीर सभा। धुळ्यातील नाराजी नाट्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी बाळासाहेब थोरात नाशिक दौऱ्यावर, बैठक घेऊन निवडणुकीचाही घेणार आढावा। सलमान खानच्या घरावरती गोळीबार करणाऱ्या 2 हल्लेखोरांना गुजरातच्या भूजमधून अटक, हल्लेखोरांचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध, दोघांना मुंबईमध्ये आणलं जाणार। गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोरांकडून सलमानच्या घराची 4 वेळा रेकी, पनवेलमधील सलमानच्या फार्म हाऊसवर सुद्धा ठेवली होती पाळत। मनोज जरांगे पाटलांचे समर्थक अमोल खुणेंवरती 4 अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला, खुणेंच्या डोक्याला जबर दुखापत, रुग्णालयात उपचार सुरू। पुणे जिल्ह्यात दुष्काळाचं तीव्र सावट, 13 पैकी 10 तालुक्यांमध्ये भीषण पाणी टंचाई, टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ। मुरबाड तालुक्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आणि आजपासून 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला शिर्डीमध्ये सुरुवात, हजारो भाविकांचं पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल।